हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण फ्राईड राईस ही रेसिपी बघणार आहोत। अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच आपल्याला ही बनवायची आहे। अतिशय सुंदर ही रेसिपी तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी घरात जे काही अवेलेबल आहे भाज्या त्या घेतलेल्या आहे। गाजर, शिमला मिरची, लसूण थोडासा जास्त वापरायचा। त्यानंतर इथे मी हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आणि पातीचा कांदा घेतला आहे। पांढरा भागही तो चिरून घेतला आहे आणि हिरवा भागही चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे कढईत मी आता 2 मोठे चमचे ऑइल ॲड केलेले आहे। त्यात पहिल्यांदा लसूण ॲड करायचा। इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। लसूण, त्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे ॲड करायचे आणि शिमला मिरचीचे तुकडे, त्यानंतर गाजराचे तुकडेही ॲड करायचे। हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवर 1-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचे। एक 2-3 मिनटं हे व्यवस्थित परतून झालं की त्यात आता आपण पातीचा कांदा, जो पांढरा कांदा आहे, तो ॲड केला आहे आणि त्यानंतर कांद्याची पात आहे तीही ॲड केलेली आहे। तेही 1-2 मिनटं आपण हाय फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे आपल्याला सतत हलवत राहायचे आहे। गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे हे करपल्या जाऊ शकते, त्यामुळे सतत हलवणं आवश्यक आहे। त्यानंतर आता हे परतून झालेलं आहे। त्यात आता आपण 2 चमचे सोया सॉस ॲड करायचे, त्यानंतर 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस ॲड करायचे आणि 1 मोठा चमचा इथे मी शेजवान चटणी ॲड केलेली आहे। हे तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला टोमॅटो सॉस अजून हवे असेल तर तुम्ही अजून 1/2 चमचा जास्त ॲड केले तरी देखील चालेल। हे व्यवस्थित आता हाय फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचे। हे व्यवस्थित परतून झालेले आहे। त्यानंतर इथे मी हा बासमती राईस शिजून घेतलेला आहे, तो ॲड केलेला आहे। जर तुमच्याकडे शिल्लक राहिलेला भात असेल रात्रीचा किंवा दुपारचा, तरी तो तुम्ही इथे वापरला तरी देखील चालेल। हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आता आपले हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। यात आता आपण शेजवान फ्राईड राईस मसाला आहे तो ॲड करायचा आहे। साधारणपणे 1 चमचा हा मसाला इथे ॲड करायचा। हा मसाला ॲड केल्यानंतर पुन्हा आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे। यामुळे टेस्ट खूप छान येते। हे व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपला हा फ्राईड राईस अगदी तयार आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।